कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगावेतून मोठी ब्रेकिंग हाती लागत आहे। आताच प्राप्त झालेल्या 190 अहवालापैकी 166 अहवाल हे निगेटिव्ह असून तब्बल 24 अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। आताच प्राप्त झालेल्या 190 अहवालापैकी 24 अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। आणि या माहिती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी अरीश मारू थेट कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला सर, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार, आता आमच्याकडे 190 अहवाल मालेगावचे आलेले, त्यापैकी 166 निगेटिव्ह असून 24 अहवाल पॉझिटिव्ह आहे मालेगावचे। आता त्या संदर्भातले डिटेल्स आपण बघूया। 48 वर्षाचा एक इसम आहे मालेगाव, 24 वर्षाचा एक इसम आहे मालेगाव, 15 वर्षाचा एक इसम आहे मालेगाव, 34 वर्षाची एक महिला आहे मालेगाव, 62 वर्षाची महिला आहे मालेगाव, 53 वर्षाचा इसम आहे मालेगाव, 63 वर्षाचा इसम आहे मालेगाव, 30 वर्षाची महिला आहे मालेगाव, 60 वर्षाची महिला आहे मालेगाव, 21 वर्षाचा तरुण आहे श्रीराम नगर मालेगाव, 17 वर्षाची तरुणी आहे श्रीराम नगर मालेगाव, 26 वर्षाचा इसम आहे श्रीराम नगर मालेगाव, 7 वर्षाचा इसम आहे श्रीराम नगर मालेगाव, 32 वर्षाचा एक इसम आहे ड्याने रिक्षा स्टॉप मालेगाव, 58 वर्षाचा एक इसम आहे पिंपळे शिवार मालेगाव, 65 वर्षाची महिला आहे सावता नगर मालेगाव, 23 वर्षाची तरुणी आहे आंबेडकर नगर मालेगाव, 3 वर्षाचा एक बालक आहे आंबेडकर नगर मालेगाव, 35 वर्षाचा एक इसम आहे महात्मा फुले मार्केट मालेगाव, 4 वर्षाचा बालक आहे महात्मा फुले मार्केट मालेगाव, 36 वर्षाचा एक इसम आहे सर सय्यद नगर मालेगाव, 55 वर्षाचा एक इसम आहे सुमेर नगर मालेगाव, 56 वर्षाचा इसम आहे हिंगळे नगर मालेगाव आणि 47 वर्षाची एक महिला आहे सर्वे नंबर 65 मालेगाव। अशा पद्धतीने मालेगावची आता टोटल पॉझिटिव्ह संख्या ही 643 वर जाऊन पोहोचली असून जिल्ह्याची पॉझिटिव्ह संख्या ही 824 वर जाऊन पोहोचलेली आहे। अशा आताचा हा नक्कीच धक्कादायक असा रिपोर्ट आहे। 24 याच्यात चक्क 24 पॉझिटिव्ह आहेत आणि जे जे ऍड्रेस कळाले ते ऍड्रेस तुम्हाला सांगितले, ज्यांच्या पुढे फक्त मालेगाव ते तसे सांगितले, यथा अवकाश आम्हाला जर त्यांचे पूर्ण पत्ते परत मिळाले तर तसं आम्ही परत तुमच्या पुढे सादर करू। धन्यवाद। मी हरीश मारू, प्रबंधभूमी, नाशिक न्यूज। धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। याचप्रमाणे मालेगावातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे समस्त मालेगावकरांना आम्ही विनंती करतो की घरीच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, हीच कळकळीची विनंती आम्ही प्रबंधभूमी नाशिक न्यूजच्या माध्यमातून करत आहोत। याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।